Hello everyone. Now we are going to discuss about the topic essentials of yantras and the shastras. In this topic we are going to cover following points: introduction, material used for the manufacture of instrument, qualities of an idle instrument, yantras and its classification, shastras and its description, ages of sharp instrument, tempering of shastras, shastra gunas, anushastras, discussion and then conclusion. Introduction. Acharya Shushruta is known for his contribution to the field of Shalya Tantra, that is surgery. Shushrut Samhita has elaborate description of yantras and shastras used for various Shalya Karma. A detailed description of 121 types of surgical instrument is available in Yantra Vidhi Adhyay and the Shastra Vidhi Adhyay. Shushrut has also described anushastras that are used for those in whom shastra cannot be used. Yantra shatamekottaram atra hastameva pradhanatam yantranam avagachha tadadhinatvadya yantra karmanam. Shushrut Sutrasthan satvadhyay tisra shlok. Manje yantrachi sankhya shushrutanni 101 itki sangitli asun tya yantranmadhe hast he sarvottam yantra ahe karan sarva yantra karma he hastachas adhin ahet. तत्र मन शरीर बाधा कराणी शल्यानी तेषामा हरणो पायो यंत्राणी. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय चौथा श्लोक. म्हणजेच मन व शरीर यास ज्यापासून बाधा होते त्याला शल्य असे म्हणतात व शल्य निर्हरणासाठी ज्याचा उपयोग होतो त्याला यंत्र असे म्हणतात. क्वालिटीज ऑफ यंत्रात समहितानी यंत्राणी खरच लक्षणमुखानी च सुदृढानी स्वरूपानी सुग्रहाणी च कार्य. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय नववा श्लोक. यंत्र हे समहितानी म्हणजेच समप्रमाणात शास्त्रोक्त प्रमाणापेक्षा छोटे अथवा मोठे असू नये. तसेच खरमुख, सुदृढ, लक्षणमुख, स्वरूप आणि सुग्रहाने म्हणजे यंत्राचा पकडण्याचा भाग हा सुविधाजनक असावा. यंत्रदोषात सुश्रुतांनी यंत्राचे एकूण 12 दोष सांगितलेले आहेत. तत्र अतिस्थूलम, असारम, अतिदीर्घम, अतिरस्वम, अग्राही, विषमग्राही, वक्रम, शिथिलम, अत्युन्नतम, मृदुकीलम, मृदुमुखम, मृदुपाशम इति द्वादश यंत्रदोषाः. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय 19वा श्लोक. प्रशस्त यंत्र एतेर दोषेर विनिर्मुक्तम यंत्रम अष्टदश अंगुलम प्रशस्तम भीषजाज्ञेयम तद्धि कर्मसु योजयेत. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय 20वा श्लोक. म्हणजेच वरील 12 दोषांरहित व 18 अंगुल प्रमाणाचे यंत्र हे प्रशस्त यंत्र मानावे व त्यांचाच उपयोग शल्य निर्हरणासाठी करावा. यंत्रकर्म सुश्रुतांनी यंत्राची एकूण 24 कर्म सांगितलेली आहेत. यंत्रकर्माणी तू निर्घातन, पूरण, बंधन, व्यूहन, वर्तन, चालन, विवर्तन, विवरण, पीडन, मार्गविशोधन, विकर्षण, आहरण, आश्चन, उन्नमन, विनमन, भंजन, उन्मथन, आचूषण, एषण, दारण, रुजुकरण, प्रक्षालन, प्रदमन, प्रमार्जनानी चतुर्विंशतिः. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय 17वा श्लोक. क्लासिफिकेशन ऑफ यंत्रात सुश्रुतांनी यंत्राचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत. तानी षट प्रकाराणी तद्यतः स्वस्तिक यंत्राणी, संदर्श यंत्राणी, ताल यंत्राणी, नाडी यंत्राणी, शलाका यंत्राणी, उपयंत्राणी चेती. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय 5वा श्लोक. यंत्रास आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 6 टाइप्स. स्वस्तिक यंत्रा दॅट इज क्रुसिफॉर्म इन्स्ट्रुमेंट्स, संदर्श यंत्रा दॅट इज डायसेक्टिंग फोर्सेस, ताल यंत्रा दॅट इज स्कूप्स, नाडी यंत्रा दॅट इज ट्युब्युलर इन्स्ट्रुमेंट, शलाका यंत्रा दॅट इज प्रोब्लॅक इन्स्ट्रुमेंट, उपयंत्रा दॅट इज ॲसेसरी इन्स्ट्रुमेंट. स्वस्तिक यंत्रा तत्र स्वस्तिक यंत्राणी अष्टदश अंगुल प्रमाणाने सिंह, व्याघ्र, मृक, तरक्षु, वृक्ष, द्विपी, मार्जार, शृगाल, मृग, एरवारुक, काक, कंक, कुरर, चास, भास, शशघाती, उलुक, चिल्ली, शेन, गृद्र, क्रौंच, भृंगराज, अंजली, कर्ण, अवभंजन, नंदी, मुख, मुखाने, मसुराकृतीभिः, किलेर अवबद्धाने, मुले अंकुशवद आवृत्त वारंगाणे, अस्ति विदष्ट शल्य उद्धरणार्थम उपदिश्यन्ते. सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय 10वा श्लोक. सुश्रुतांनी स्वस्तिक यंत्रांची संख्या एकूण 24 सांगितलेली असून त्यांचे प्रमाण 18 अंगुले इतके आहेत. स्वस्तिक यंत्रांचे अग्रभाग हे पशु अथवा पक्षी यांच्या मुखाप्रमाणे असते. या प्रकारचे स्वस्तिक यंत्र मसुराकृती खिळ्याने जोडलेले असतात. यांच्या मुळाशी अंकुशाप्रमाणे वक्र असा वारंग असतो व त्यांचा उपयोग अस्थिमध्ये अडकलेले शल्य काढण्यासाठी होतो. दे आर 18 अंगुलास इन लेंथ. देअर एंड्स आर शेप लाईक दी फेसेस ऑफ फरोशियस बीस्ट, ॲनिमल्स, बर्ड्स अँड कॉल्ड आफ्टर देअर नेम्स. दी फलक्रम्स आर ॲट दी मिडल अँड ऑफ अ साईज ऑफ अ मसुरा.
Handles are either rounded off or bent at an angle at their ends. They are used for the extraction of foreign bodies impacted in the bones. They are also used for the foreign body which is visible. Sinhamukh yantras are used for the foreign bodies which are visible. Kankamukh yantras are used for the foreign bodies which are invisible. Kankamukh yantra is considered as the best among the swastik yantras. Here are some modern surgical instruments which can be correlated with the swastik yantras. First, Gittel's forceps, which is used to sterilize articles and it does not have lock. Sponge holding forceps. It is fenestrated, serrated and has flat distal end. It is used to clean operative field, to swab cavities and to mop oozing areas. Alice tissue holding forceps. It has got distal blades which are not opposing to each other. It is used to hold the skin, flaps, fascia, upper neurosis and bladder wall. It had got teeth in each blade which are opposing and lock on the proximal part. Babcock's forceps. It has triangular expansion with fenestration at the opening end. It is used to hold any part of bowel, fallopian tube, appendix, ureter and the cord. Needle holder. Small distal blades with crisscross serrations, often with the groove in the middle. Kocher's forceps. It has got serration in the distal blade and opposing tooth in the tip. It is used to hold pedicle, tough structures, cut end of the muscle. Mayo's towel clip. It is used to fix drapes in the operative field, fix the suction tube, fix diathermy wires in the operative tables. Artery forceps, which is also known as hemostat. It is used to catch bleeding point, to open the facial planes in different surgeries, to pass ligature, to hold fascia, peritoneum, aponeurosis, to hold sutures. Hello everyone, I'm going to explain an instrument. The name of the instrument is suprapubic systolithotomy forceps. The parts of the instrument are finger bow, a curved handle, a pair of shaft and a pair of blade. The blades of the instrument are curved, spoon-shaped, concave with inner surface having fine speculums. There are no ratchet in this instrument. The uses of the instrument are: it is used in the suprapubic systolithotomy to extract the stone from the bladder. This is needle holder. It held like tricot fashion by using thumb, index finger and the ring finger. Parts: this is jaw region, joint region, shank, rings and the ratchet. Identification mark: it is identified by the jaw region with the crisscross serration having deep groove. Uses: it is used for the holding needle while suturing. This is a metallic instrument called Babcock's forceps. It has got two ends. This is fenestrated blade end and this is handle. Handle has got some ratchet and the fenestrated the blade end has got some hollow spaces between them, which is used to hold the structures. So we can say that it is used to hold, not to crush the structures. The things which we can use hold using this forceps is fallopian tube, ureter, appendix. So now I will explain how to open this locking system, or how is the locking system of this Babcock forceps. So we can how to handle it, using our thumb and our middle finger. So just use some force from both sides and it will get open, or we can unlock it. And similarly, using some forceps inside, we will lock the forceps. Now I will explain mosquito hemostatic forceps. It is a very small, light and delicate instrument. The forceps blades are conical and non-toothed. It has following parts: teeth, curved jaw, joint, shank, ratchet and ring. It is used to hold fine bleeding vessels and also used in operation of infants. I will explain Kocher hemostatic forceps. There are many ways to identify Kocher hemostatic forceps. It has horizontal serration on blade and tip of the blade have two. It has following parts: tip, jaw, joint, shank, ratchet and ring. It is used to hold pedicle and crush the base of appendix in appendiotomy. This is an unplaced swab holding forceps. This forceps has following parts. First, you can say this is called as distal end.
This distal end has fenestrations. These rings are called as fenestrations. This also have serrations and are transverse in shape. This is called a joint, shaft, and this is ratchet and fingering. This ratchet is also has three locks. First is for catching, clamping, and third is for crushing purpose. First, it is used for cleaning purposes in operating field. Second, for mopping the abscess cavity. Third, for the retract the membranes and the skin. It is also used in open cholecystectomy to hold the fundus of gallbladder and Hartmann's pouch of gallbladder. This is a Spencer Wells hemostatic forceps. It has the following parts. It has two blades with uniform serrations, shaft, ratchets and two rings. It is used in control bleeding from arteries, veins and capillaries. Giving description about these two instruments. Okay, starting with the Allis forceps. This is the Allis forceps, also known as Allis clamp, named after the scientist Oscar Allis. Okay, it has the following regions, like the tip region, also known as the jaw region, which has the marked serrations here, or tooth we can say, which is sharp. This is the joint, this is the shank region, and this is the ring with ratchet over it here. This Allis forceps, the Allis forceps is used to hold or grasp the heavy tissue, which is also by the help of the sharp teeth over here. It is used to grasp the fascia and soft tissues of the breast and abdomen. Now starting with another. Okay, this is the Lister's sinus forceps, named after the surgeon Joseph Lister. The forceps has a long straight blade with ring handles over here, but without the ratchet. Okay, the tip of the blade has the transverse serrations, which is the demarcating point to differentiate between the other forceps. It is designed for extraction of foreign bodies from the sinus cavities. However, it may be used for puncturing eruptions and abscess drainage. During drainage of abscess, Lister's sinus is used. Sandanshyantra, sanigraho anigrahascha, sandansho shodasha angulau bhavatah, svakamansa sirasnayu gatashalya, uddharanartham upadishyate, sushut sutrasthan, satvadhyay, akravashlok. Those which have firm grip over the shallas or those which hold the shalla very strongly are known as sadansh. They are 16 angula in length. They are of two types, sanigraha and anigraha, that is forceps with or without catch, used to extract the shallas from the soft structures like tvak, mans, sira, snayu. The sadansh yantras can be correlated with the dissecting forceps used in modern surgery. I will explain tooth dissecting forceps. It held like pencil. Then its parts, jaw region, arms and the fixed hinge. Arms has the ridges for the grip and jaw has a tooth. Then its uses, it is used for the holding tough structures like scalp while suturing and skin while suturing. Or also used for the holding rectus sheath while closure of. तालयंत्र द्वादश अंगुले मत्स्य तालवद एक ताल द्वितालके कर्णनासा नाडी शल्यानाम हरणार्थम सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय बारावा श्लोक. तालयंत्र आर 12 अंगुला इन लेंथ शेप्ड लाइक तालू ऑफ अ फिश. दे आर ऑफ टू टाइप्स एक ताल एंड द्विताल. इंस्ट्रूमेंट विथ वन ताल रिजेंबल वन लीफ ऑफ अ फिश एंड दोज विथ टू ताल्स रिप्रेजेंट द एंटायर फेस. यूज इन एक्सट्रैक्शन ऑफ फॉरेन बॉडीज फ्रॉम ईयर नोज एंड साइनसेस इन द बॉडी. The talyantras can be correlated with the scoops used in modern surgical procedures. Ear scoop to clean the ear canal. Volkmann scoop to scoop cavities, ulcerate granulation tissues. Different size scoops are present on either side. Nadi yantrani anek prakarani anek prayojanani ekato mukhanya ubhayato mukhanicha tani srotogata shalya uddharanartham roga darshanartham achushanartham kriya saukaryartham cheti तानि स्रोतो द्वार परिणाहानि यथा योगदीर्घानि च तत्र भगंधर अर्शो व्रणबस्ति उत्तरबस्ति मूत्रवृद्धि दकोदर धूम निरुद्ध प्रकश सन्निरुद्धबुध यंत्राण्य अलाभुशृङ्ग यंत्राणि च उपरिष्टा द्वक्षामः
सुषुत सूत्र स्थान सातवा अध्याय तेरावा श्लोक। नाडी यंत्र आर ऑफ 20 टाइप्स, भगंदर यंत्र 2, अर्शो यंत्र 2, व्रण यंत्र 1, बस्ती यंत्र 4, उत्तर बस्ती यंत्र 2, मूत्रबुद्धि श्रावण यंत्र 1, जलोदर श्रावण यंत्र 1, धूम नेत्र 3, निरुद्ध प्रकाश यंत्र 1, सनिरुद्ध बुद्धि यंत्र 1, अलभु यंत्र 1, श्रृंग यंत्र 1। नाडी यंत्रास आर हॉलो ट्यूबुलर इंस्ट्रूमेंट। द नाडी यंत्र आर डिस्क्राइब टू बी वेरियस काइंड्स एंड टू सर्व मेनी पर्पजेस। दे आर ओपन आइदर एट वन और बोथ एंड्स, यूज फॉर द एक्सट्रैक्शन ऑफ फॉरेन सब्सटेंसेस फ्रॉम डिफरेंट स्रोतस ऑफ द बॉडी, यूज एज अ डायग्नोस्टिक एपरेटस फॉर इंस्पेक्शन ऑफ डिसीज इन द कैनाल्स। नाउ आई एम गोइंग टू एक्सप्लेन द इंस्ट्रूमेंट केलिस रेक्टल स्पेकुलम। केलिस रेक्टल स्पेकुलम, इट हैज 3 पार्ट्स, हैंडल, आउटर ट्यूब एंड द ऑब्चुरेटर। It is used to diagnose hemorrhoids, anal polyps, internal opening of perianal fistula. Used to take biopsy from anal rectal growth, used in polypectomy. शलाकायंत्राण्यपि नाना प्रकाराणि नाना प्रयोजनानि यथा योगपरिणाह दीर्घाणि च तेषां गंडुपद सर्पफण शरपुंख बाडिशमुखे द्वे द्वे एषण व्यूहन चालन आहारणार्थम उपदिश्यते। मसूरदलमात्र मुखे द्वे किंचिदानत अग्रे स्रोतोगत शल्य उद्धरणार्थम षटकार्पास कृतोष्णीषाणि प्रमार्जन क्रियासु त्रिणि दर्व्याकृतीनि खल्लमुखानि क्षार औषध प्रणिधानार्थम त्रिण्यनानि जांबवदनानि त्रिण्य अंकुशवदनानि षडेव अग्निकर्म स्वभिप्रेतानि नासा अर्बुद हरणार्थम एकम कोलास्थी दलमात्र मुखम खल्ल तीक्ष्णोष्टम कलाय परिमंडलम उभयतो मुकुलाग्रम मूत्रमार्ग विशोधनार्थम एकम मालती पुष्परुत्त अग्रप्रमाण परिमंडलम इति। सुश्रुत सूत्रस्थान सातवा अध्याय चौदावा श्लोक। शलाका यंत्र आर ऑफ 28 टाइप्स, गंडुपद मुखी 2, सर्पफणा 2, सरपुंखा 2, बडिशमुखी 2, मसूरदल मातृमुखी 2, कार्पास कृतोष्णीमुखी 6, दार्व्याकृति खल्लमुखी 3, जांबावदन 3, अंकुशवदन 3, नासार्बुधरण 1, अंजन शलाका 1, मूत्रमार्ग शोधन शलाका 1। Now I'm going to explain you about Doyen's refractor. Doyen's refractor has a long handle and a blade. A blade is blunt, broad and curved. It is non-self-retaining retractor which is used to retract bladder and bowel during laparotomy. In obstetric use, it is also used to retract bladder during LSCS and also used to retract abdominal wall. Now I'm going to explain Shirley's retractor. This is a double hooked retractor on one side and a single blade on the other side. This is a superficial retractor. It can be used to retract layers of abdominal wall, muscles, etc. It is used in the procedures like appendectomy, herniorrhaphy or thyroidectomy. Upayantra Upayantranyapi Rajju, Venika, Patta, Charma, Antarvalkala, Lata, Vastra, Ashtilashma, मुद्गर पाणिपादतल अंगुली जिह्वा दंत नख मुख बाल अश्वकटक शाखा स्टीवन प्रवाहन हर्ष अयस्कांतम यानी क्षाराग्नि भेषजानी चेति एतानि देहे सर्वस्मिन् देहस्य अवयवे तथा संधो कोष्ठे धमन्या च यथा योगं प्रयोजयेत। सुषुत सूत्रस्थान सातवा अध्याय सोळावा श्लोक। उपयंत्रास आर ऑफ 19 टाइप्स, द मैग्नेट, रोप, क्लॉथ, स्टोन, हैमर, leather strap, intestine of animals, tongue, hair, branches of trees, nails, mouth, teeth, time, digestion, hands, feet, fear and pleasure. Now I am going to explain you about kidney tray. Kidney tray, it is also called as MSS tray. It is shallow, kidney-shaped basin widely used in surgical procedures for carrying dressings, bandages, small instruments, soil dressings and other medical waste. Hello everyone, I am going to explain the instrument giggle saw. Giggle saw, it has 2 parts, giggles wire and a pair of giggles handle. It is used to cut bones in amputation and used to do craniotomies. Shasra nirukti, sasu hinsayam, shasram hi shairam hinsakam miti, chakrapani, sushrut sahita, sutrastan, adhyat shlokramankachar. ज्यामुळे शरीरावर हिंसा केली जाते किंवा ज्यामुळे शरीरास जास्त प्रमाणात वेदना होतात त्यास शस्त्र म्हणावे। शस्त्र हे धारयुक्त असतात। शस्त्राचे गुण,
तानी सुग्रहानी सुलोहानी सुधारानी सुरूपानी सुसमाहित मुखाग्रानी अकरालानी च इति शस्त्रसंपद सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय श्लोक क्रमांक 8। शस्त्राचे 6 गुण असावेत। सुग्रहानी अर्थात शस्त्र हे अशा प्रकारचे असावे ज्या योग्य शल्य चिकित्सक त्यास योग्य प्रकारे हस्तग्रहण करू शकेल। शस्त्र पकड योग्य असावी। सुलोहानी अर्थात शस्त्र हे उत्तम म्हणजेच कठीण धातू जसे स्टेनलेस स्टील किंवा मिश्र धातू अलॉय यांपासून बनलेले असावे ज्यामुळे शस्त्रकर्म करताना ते मोडणार नाहीत। सुधारानी म्हणजेच शस्त्रे धारदार असावीत, त्यांच्या कर्मानुसार त्यांची धार ठरवावी। सुरूपानी म्हणजेच शस्त्राची आकृती सुंदर असावी। सुसमाहित मुखग्राणी अर्थात शस्त्राचे पुढील फल म्हणजेच ब्लेड्स जी आकृती नेहमी उत्तम असावी। अकरालानी म्हणजेच शस्त्र हे धारदार असावे, ते खडबडीत शस्त्रांचे दोष तत्र वक्रम कुंठम खंडम खरदारम अतिस्थूलम अतितुच्छम अतिदीर्घम अतिरस्वम इति अष्टौ शस्त्रदोषाः सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 9। शस्त्रांचे 8 दोष असतात। प्रथम वक्र म्हणजेच शस्त्र तिरपे असल्यास शस्त्रकर्म सम्यक रूपात होऊ शकत नाही। द्वितीय कुंठम म्हणजेच शस्त्र कुंठ असल्यास त्याद्वारे छेदन भेदन इत्यादी कार्य सुगमतेने करू शकत नाही। तृतीय खंडम शस्त्र तुटलेले नसावे असल्यास प्रवृत्ती सम्यक प्रकारे होऊ शकत नाही। चतुर्थ खरदारम अर्थात शस्त्र खरदार असल्यास योग्य प्रकारे भेदन होऊ शकत नाही, अतिघर्षणामुळे व्रणरोहण यात बाधा निर्माण होऊ शकते। पंचम अतिस्थूल म्हणजेच शस्त्र आवश्यकतेपेक्षा जास्त वजनदार नसावे। षष्टी अतितुच्छम शस्त्र आवश्यकतेपेक्षा जास्त हलकेही नसावे। सप्तम अतिदीर्घम शस्त्र अतिदीर्घ नसावे। व आठवे अतिरस्वम म्हणजेच शस्त्र अतिरस्व नसावे। शस्त्रांचे कर्म तच्च शस्त्रकर्म अष्टविधम तद्यथा छेद्यम भेद्यम लेख्यम वेद्यम एष्यम आहार्यम विस्राव्यम सिव्यम इति सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 25 श्लोक क्रमांक। आचार्य सुश्रुतांनुसार सांगितले गेलेले अष्टविध कर्म पुढीलप्रमाणे। प्रथम छेदन भेदन लेखन वेधन एशन आहारन विश्रावन आणि सिवन। शस्त्रधाराप्रमाण तत्र धारा भेदनानां मासुरी लेखनानां अर्धमासुरी वेधनानां विश्रावनां च कैशिकी छेदनानां अर्धकैशिकी इति सुश्रुत संहिता सूत्रस्थान 8 अध्याय श्लोक क्रमांक 10। मासुरी कर्मासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राची धारा मासुरी प्रमाणात, लेखन कर्मासाठी अर्धमासुरी प्रमाणात, व्यधन व विस्त्रावनासाठी कैशिकी प्रमाणात आणि छेदन कर्मासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राची धारा अर्धकैशिकी प्रमाणात सांगितली आहे। शस्त्र पायना तेषां पायना त्रिविधा क्षार उदक तैलेषु तत्र क्षार पायितम शरशल्य अस्ति छेदनेषु उदक पायितम मास छेदन भेदन पाटनेषु तैल पायितम सीरा व्यधन स्नायु छेदनेषु सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 12। शस्त्रपायना पुढील 3 प्रकारे सांगितली आहेत। प्रथम क्षारपायना, याचा उपयोग शरशल्य अस्थि छेदना इत्यादी कर्मासाठी केला जातो। द्वितीय उदकपायना, याचा वापर मांस छेदन भेदन पाटन इत्यादी कर्मासाठी केला जातो। तृतीय तैलपायना, याचा वापर सिराव्यधन स्नायुछेदन इत्यादी कर्मासाठी केला जातो। शस्त्रनिशान आणि धारा संस्थापन तेषां निशानार्थं श्लक्ष्णशिलामाशवर्णाः धारा संस्थापनार्थं शाल्मलीफलकम् इति सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 13। निशान म्हणजे धार तीव्र करण्याची क्रिया। शस्त्राची धार तेज करण्यासाठी माशवर्णी श्लक्ष्णशिलेचा वापर केला जातो। धार तीक्ष्ण केल्यानंतर ती टिकून राहण्यासाठी धारा संस्थापनार्थम शाल्मली फलकम म्हणजेच शाल्मली वृक्षाच्या फांदीच्या तुकड्यात शस्त्र ठेवण्यास वापरावे। शस्त्रसंख्या, शस्त्रसंख्येबद्दल आचार्यांची मतमतांतरे असून त्यांनी वर्णिलेली शस्त्रसंख्या पुढीलप्रमाणे। पालकाप्य संहिता यांनी 10 शस्त्र वर्णिले आहेत। प्रथम वृद्धिपत्र कुशपत्र मंडलाग्र व्रीहिमुख कुठराकृती वत्सदंत उत्पलपत्र शलाका
सूची व रंपक। हरित संहितेनुसार शस्त्र ही 12 प्रकारचे आहेत। अर्धचंद्र, व्रीहिमुख, कंकपत्र, कुठारिका, करवीरपत्र, शलाका, करपत्रक, बडीश, अश्म, शूली, सूची आणि मुद्गर। वाग्भट संहितेनुसार शस्त्र हे 26 प्रकारचे सांगितले आहेत। दंतलेखन, मंडलाग्र, रुद्धिपत्र, उत्पलपत्र, अध्यर्धधार, मुद्रिका, करतरी, सर्पवक्र, करपत्र, कुशपत्र, आटामुख, आंतरमुख, शरारीमुख, त्रिकुच, कुठारिका, व्रीहिमुख, शलाका, वेतसपत्र, आरा, कर्णव्यधन, सूची, सूचीकुर्च, खज, एशनी, बडीश व नखशस्त्र। सुश्रुत संहितकारांनी एकूण शस्त्र 20 प्रकारचे सांगितले आहेत। मंडलाग्र, करपत्र, रुद्धिपत्र, नखशस्त्र, मुद्रिका, उत्पलपत्र, अर्धाधार, सूची, कुशपत्र, आटीमुख, शरारीमुख, अंतर्मुख, कुठारिका, व्रीहिमुख, त्रिकुर्चक, आरा, वेतसपत्रक, बडीश, दंतशंकू, एशनी। शस्त्रांचे सविस्तर वर्णन पुढील प्रमाणे। प्रथम मंडलाग्र शस्त्र। मंडलाग्रम फलेम तेषम तर्जन्य अंतर्नखाकृती लेखने छेदने योज्यम पोथकी शुंटी कादिशु। या शस्त्राचा अग्रभाग हा मंडलाकार अर्थात वृत्ताकार असतो। आचार्य डल्लनानुसार याचा आकार क्षुराकार असतो। याचा पुढील भाग पुन्हा 2 प्रकारांनी विभागला जातो, प्रथम वृत्त आणि दुसरा क्षुर। आचार्य वाग्भटांनुसार मंडलाग्र शस्त्राचे प्रमाण 6 अंगुल सांगितले आहे। या यंत्राचा उपयोग छेदन तसेच लेखन कर्मासाठी केला जातो। अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ राऊंड नाईफ ऑल्सो नोन ॲज सर्क्युलर नाईफ। The circular knife can be also be used for heavier dissection in some of the most delicate spinal applications. It also facilitates the flow of an operation by permitting the transition from sharp to blunt dissection. Dvitiya karapatra shastra chhede astam karapatram tu kharadharam dashangulam vistare dvayam angulam sukshmam dantam sutsaru bandhanam ashtang hruday sutrasthan adhyay 26 shlok kramank 16। हाताप्रमाणे किंवा हाताच्या बोटाप्रमाणे आकार प्राप्त झाल्याने त्याला करपत्र शस्त्र असे म्हटले जाते। तसेच आचार्य हरनचंद्रांनुसार ज्यावेळेस या शस्त्राचा प्रयोग केला जातो त्यावेळेस ते हळूहळू शरीरात प्रवेश करते, म्हणून देखील त्यास करपत्र शस्त्र असे म्हटले जाते। याच्या धारेला खरधार असे देखील म्हणतात। वाग्भटांनुसार करपत्र शस्त्राचे प्रमाण 10 अंगुल लांब तसेच 2 अंगुल रुंद सांगितले आहे व या शस्त्राचा प्रयोग अस्थिछेदनासाठी तसेच लेखन कर्मासाठी केला जातो। अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सर्जिकल सॉ। सर्जिकल सॉज आर यूज टू सिवर ऑर एक्स्ट्रॅक्ट बोन्स ड्युरिंग सर्जिकल रिमूवल, रिकन्स्ट्रक्शन अँड अदर प्रोसिजर्स। अँड ऑर्थोपेडिक सॉ इज यूज फॉर कटिंग ऑर एक्स्ट्रॅक्टिंग बोन्स। नखशस्त्र वक्रर्जुधारम द्विमुखम नखशस्त्र नवांगुलम सूक्ष्मशल्योद्रुतिछेद भेद प्रच्छान लेखने अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 18। या शस्त्राचा प्रयोग नख काढण्यासाठी केला जातो, म्हणून याला नखशस्त्र असे म्हणतात। या शस्त्रास 2 मुख असून एक सरळ व एक वक्र असते। याचे प्रमाण 9 अंगुले असते व फल हे 2 अंगुले लांब तसेच 1 अंगुल रुंद असते। याचा प्रयोग छेदन, भेदन, लेखन, प्रच्छान तसेच सूक्ष्मशल्य निर्हरण करण्यासाठी केला जातो। अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ नेल पेअरर ऑर नेल कटर। इट इज यूज्ड इन नेल सर्जरी फॉर परमनंट रिमूव्हल ऑफ अ पार्ट ऑर ऑल ऑफ द नेल युनिट। अंगुली शस्त्र मुद्रिका निर्गत मुखम फलेत्व अर्ध अंगुल आयतम योगत वृद्धिपत्रेण मंडलाग्रेण वासमम तत्प्रदिशिन्य अग्रपर्व प्रमाणा अर्पणम मुद्रिकम सूत्रबद्धम गलस्रोतो रोगछेदन भेदने अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 13-14-15। या शस्त्राचे स्वरूप वृद्धिपत्राप्रमाणे असून ही मुद्रिकाबद्ध असते, म्हणून देखील यास मुद्रिका शस्त्र असे म्हटले जाते। याचे प्रमाण 8 अंगुले लांब तर अर्धा अंगुल रुंद असते। याचे फल 2 अंगुल लांब असते व याचा प्रयोग बोटात घालून केला जातो। या शस्त्राचा प्रयोग छेदन व भेदन कार्यासाठी केला जातो।
According to modern, it is correlated with finger knife or also called as ring knife. It is majorly used for incision and excision. Ruddhipatra Shastra. Ruddhipatram Shurakaram Chedana Bhedana Patane Rujva Agram Unnate Shofe Gambhiratsa Tad Anyatha Natagram Prushtato Dirgam Raswa Vakram Yathashrayam. Ashtang Ruday Sutrasthan Adhyay 26 Shlok Kramanka 6 7 Ashtavargat Upayagat Enari Ruddhi Navacha Vanaspatiya Pana Pramane Rashna Aslane Ya Shastras Ruddhipatra Shastra Ase Mhatle Jate. याचे रुंत व फल असे दोन भाग वर्णिले आहेत व याचे रुंतानुसार पुढील प्रमाणे प्रकार केले आहेत. प्रथम प्रयताग्र, यात रुंत हा सरळ असतो. द्वितीय अंचिताग्र, यात रुंत हा क्षुराकार असतो. या शस्त्राचे प्रमाण 7 अंगुले लांब असून त्यापैकी रुंत हा 5.5 अंगुले तर फल हे 1.5 अंगुले असते. याचा उपयोग छेदन तसेच भेदन व पाटण कर्मासाठी केला जातो. According to modern, it is correlated with scalpel, popularly known as surgeon's knife. The instrument is detachable with handle and a blade. This is used to incise the skin and subcutaneous tissue. Also known as curved bistouri. Bistouri is a long, narrow-bladed knife with a straight or curved edge and a sharp or blunt point. Used for opening or slitting cavities or hollow structures. Number handle and the blade which is used for this handle is 20 number. I will explain how to insert the blade in the handle. The forceps is used to insert the blade in the handle. This way. The barred parker handle, the speculum has following parts. It is a flat handle. It has a groove. It is a sharp tip. It is a cutting edge. The spine of the blade, and it is a slot for a handle of scalpel. There are four methods to holding the scalpel. And the first one is dinner knife method, which is used to take a long incision for the separate muscle from the bone. The second one is pain holding method, in which the scalpel is hold like a pen, and which is used to separate the delicate structure like arteries, veins, nerves. The third one is a feeding go position, in which the long incision is take with minimum pressure on the deliberate structure. And the last one is a grasping method, in which the long cut is taken on the structure like in amputation surgery. उत्पल पत्र. नताग्रम पृष्ठतो दीर्घरस्व वक्त्रे यथायथम उत्पलार्धे धाराख्ये छेदन भेदन तथा अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 7. हे शस्त्र कमळाच्या पानाप्रमाणे दिसणारे असून कमळाच्या पत्राप्रमाणे तीक्ष्णधारीचे असते. हे 6 अंगुल लांब असून याचे फल 6 अंगुल लांब व 1 अंगुल रुंद असते. तसेच रुंत देखील 3 अंगुल लांब असतो. याचा प्रयोग छेदन भेदन करण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज को रिलेटेड विथ डबल एज स्काल्पल. सर्जिकल स्काल्पल्स कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, अ ब्लेड अँड अ हँडल. द हँडल्स आर ऑफन रियुजेबल विथ द ब्लेड्स बीइंग रिप्लेसेबल. इन मेडिकल ॲप्लिकेशन्स ईच ब्लेड इज ओनली यूज वन्स, समटाईम्स जस्ट फॉर अ सिंगल यूज ऑर अ कट. अर्धधार शस्त्र. अर्धधारा तस्य तद अर्धधारम वक्रधारम इति प्रसिद्धम तच्च अष्टांग अंगुल आयतम उरसी अंगुल विस्तारम द्वयम अंगुल फलम. डल्लन टीका सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 8. या शस्त्रातील फलाच्या अर्ध्या भागास धार असते म्हणून यास अर्धधार शस्त्र असे म्हणतात. या शस्त्राचा रुंत 8 अंगुल लांब असून फल 2 अंगुल लांब असते. According to modern, it is correlated with lancet. Suchi Shastra. Rutta Guda Druda Pashe Tisra Sucho Atra Sivane Mausala Nama Pradesha Nama Tasra Triangulam Ayata Alpa Mausasti Sandista Vrana Nama Dvayam Angula Ayata Vaktra Vrihi Dhanur Vakra
पक्वा आमाशय मर्मसु सासा अर्ध द्वयम अंगुला सर्ववृत्तास्थ चतुर अंगुला अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 20-21-22 सूचीचा अग्रभाग हा तीक्ष्ण असावा तसेच याचे स्वरूप मालती पुष्पाप्रमाणे गोल रुंत व मागे वर्तुळाकार छिद्र असावे तसेच सूची ही चांगल्या धातूंपासून बनवलेली असावी. हिचे पुढील प्रमाणे 3 प्रकार वर्णिले आहेत. प्रथम आयतवृत्त ही आयताकार असते व याचे प्रमाण 2 अंगुल असते. याचा प्रयोग संधी तसेच अल्प मांसभागी सीवन कर्म करण्यासाठी केला जातो. द्वितीय आयतत्रस्य हिला 3 कडा असून ही 3 अंगुल लांब असते व हिचा प्रयोग मांसलभागी सीवन कर्म करण्यासाठी केला जातो. तृतीय धनुर्वक्र ही धनुष्यप्रमाणे वाकलेली असते. ही 2.5 अंगुल लांब असून याचा प्रयोग मर्म रुषण तसेच गर्भाशय आमाशय इत्यादी ठिकाणी सीवन कर्म करण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सुचरिंग नीडल. ॲज शोन इन द स्लाइड दीज आर द फॉलोइंग टाइप्स बेस्ड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ द आय अँड अट्रोमॅटिक नीडल. Traumatic needle based on curvature, straight needle, curved needle based on the edge, round body needle, cutting needle, reverse cutting needle, taper cut needle. Kushapatra Kushata vadane sravve dvayam angulam satayo phalam Ashtang hruday sutrasthan adhyay 26 shlok kramank 10. Ya shastracha agra bhag ha dharbha gauta pramane asto. त्यामुळे यास कुशपत्र असे म्हटले आहे. याचा रुंत 3 अंगुल लांब असून फल 1 अंगुल लांब असते. याचा प्रयोग वेदन व विश्रावण कर्मासाठी केला जातो. तसेच चक्ररत्न व योगरत्नाकार यांनी कुशपत्र शस्त्राचा प्रयोग कंठ अर्बुदामध्ये करण्यास सांगितला आहे. आटीमुख शस्त्र आटी जलवर्धनी नामह पक्षीविशेष तन्मुखवन्मुख यस्य तदाटीमुखम वृत्त 7 अंगुलम विद्यात अस्य अग्रे फलम इष्यते आटीमुख प्रकार हिम फलम अंगुष्ठ आयतम आटीमुखम विजानियात तत्श्रावणम विधि औतमम. डल्लंटिका सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 8 पाण्यात राहणारा पक्षी जलवर्धिनी त्याला आटीमुख असे म्हणतात. त्या पक्षाच्या चोचीच्या आकाराप्रमाणे ह्या शस्त्राचे स्वरूप असल्याने यास आटीमुख शस्त्र असे म्हणतात. याचे प्रमाण 7 अंगुल लांब असून याचा रुंद व फल अंगठ्या इतक्या प्रमाणाचे असते व याचा प्रयोग रक्तविश्रावण करण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न सम को रिलेट इट विथ लॅन्सेट वाईल अदर्स को रिलेट इट विथ हॉकबिल सिझर्स. हॉकबिल सिझर्स आर डिझाईन्ड फॉर रिमूव्हिंग द सिकॅट्रिशल ऑर किलोइड टिश्यू फॉर्मिंग द अँगल ऑफ लॅसरेटेड सर्व्हिक्स बाय अ सिंगल बाईट. The instrument functions in punch-like manner with sharp cutting edges. Sharari Mukhi Shastra Dasha Angula Sharari Mukhi Saatcha Kartariti Kathate Shushrut Sahita Sutrasthan Adhyay 8 Shlokramanka 7. Lamchoch Aslela Pakshala Sharari Ase Mantat Ya Shastrache Swarup Lamchoch Aslela Paksha Pramane Aslani Tyas Sharari Mukh Shastra Ase Mantat. ही 10 अंगुल असते. याचा उपयोग विस्त्रावण व छेदन कर्मासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सिझर्स. दीज आर द फॉलोइंग टाईप्स सूचर कटिंग सिझर यूज टू रिमूव्ह सूचर्स शार्प अँड ब्लंट सिझर्स द शार्प वन इज यूज टू कट अँड डायसेक्ट द टिश्यू द ब्लंट वन इज यूज टू डिसेक्ट द फेसिया अँड मसल बँडेज सिझर्स टू रिमूव्ह द बँडेजेस अँड ड्रेसिंग. Now I will explain about the health suture cutting scissor. It is also called as a suture remover. These scissors have a small hook shaped tip on the blade. Uses. It used to cut the sutures on skin and mucous membrane. I will explain about the Mayo scissor. Mayo scissor has a 4 parts, ring handle, shank, screw joint and blade. It has 2 types, straight-bladed Mayo scissor, curved-bladed Mayo scissor. Uses. It used to cut the delicate structure like hollow viscous, investing layer of the fascia of the neck in thyroid surgery. It used to raise the skin flap by sharp dissection. It used to tough structures like linea alba, rectus sheath during entry into the abdomen. Antarmukh Shastra Tadvad Antarmukham Tasya Phalam Madhyam Ardha Angulam अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 10
या शस्त्राचे स्वरूप अर्धचंद्राप्रमाणे आकार असून त्यास आतील बाजूस धार असते. याचे प्रमाण 6 अंगुल लांब तसेच फळ 1.5 अंगुल लांब असून याचा उपयोग विस्त्रावण तसेच भेदनकर्मासाठी केला जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ कर्व बिस्टोरी विच हॅज बीन ऑलरेडी एक्सप्लेन्ड इन प्रिव्हियस स्लाईड. कुठारिका शस्त्र पृथु कुठारी गोदंत सदृश अर्धा अंगुलाना तयो ऊर्ध्वदंड्या विधेय दुपर्यस्थांना स्थिता सिराम अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 12. हे शस्त्र गोदंताप्रमाणे असते. याचा रुंत 7.5 अंगुल लांब तसेच फळ 1/2 अंगुल लांब असते. याचा उपयोग अस्थिवरील शिरांचे छेदन करण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सर्जिकल ॲक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चिझल्स. चिझल्स हॅव अ लाँग मेटल ब्लेड अँड आर वाईडली यूज्ड इन ऑर्थोपॅडिक सर्जरीज टू रिशेप ऑर कट बोन्स. दीज चिझल्स आर यूज्ड इन मेनी ऑर्थोपॅडिक प्रोसिजर्स सच एज ओपन फ्रॅक्चर ट्रीटमेंट. दीज इन्स्ट्रुमेंट्स आर डिझाईन टू स्क्रेप अँड मेक फाईन कट्स विदाऊट डॅमेजिंग द सराउंडिंग स्ट्रक्चर. व्रीहीमुखशस्त्र तथा अर्धद्वा अंगुलम फले व्रीहीवक्त्र प्रयोजच तस्तिरोदर योर्धवे अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 11. धान्याप्रमाणे याच्या टोकाचा आकार असतो म्हणून यास व्रीहीमुख शस्त्र असे म्हणतात. याचे प्रमाण 6 अंगुल लांब असून रुंत 2 अंगुल असते व फल 4 अंगुल असते. याचा उपयोग मांसल प्रदेश स्थित शिरावेदन करण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ ट्रॉकर अँड कॅन्युला. An instrument for withdrawing fluid from a cavity or for use in paracentesis. It consists of a metal tube that is cannula into which fits an obturator with a sharp three-cornered tip which is withdrawn from the instrument and has been pushed into the cavity. The name trocar is usually applied to the obturator alone. The entire instrument has been designated as trocar and cannula. Trikurchak Shastra त्रिकुर्चकम इति त्रयम कुर्चा यस्य तत् त्रिकुर्चकम. या शस्त्राचे प्रमाण 6 अंगुल लांब असून रुंत 5 अंगुल असतो. याचा उपयोग विस्त्रावण कर्मासाठी केला जातो. इट शोज मॉडर्न कोरिलेशन विथ मेटल ब्रश. इट इज अन इन्स्ट्रुमेंट कन्सिस्टिंग ऑफ 3 नीडल्स फिक्स टू अ वुडन हँडल. दे आर यूज्ड फॉर इव्हॅक्युएटिंग ॲप्सेस अँड ड्रेनिंग ब्लड फ्रॉम द नेझल पॉलिप्स. आरा शस्त्र आरा अर्ध अंगुल वृत्तास्य तत् प्रवेशा ततोर अर्धता चतुरश्रतया विद्देश शोपः पक्व आम संशय कर्णपालिमच बहलम तस्य सैव प्रशस्यते. अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 25-26. या शस्त्राचे स्वरूप 6 अंगुल लांब असून यांचा रुंत ध्रुवा अंकुराप्रमाणे परिणाह असलेला व फळ तिल्यावड्या आकाराचे असते. याचा उपयोग कर्णपाली वेदन करण्यासाठी तसेच व्रणशोथात आम किंवा पक्व अवस्था पाहण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सर्जिकल ऑल. सर्जिकल ऑल इज प्रोव्हाइडेड फॉर ऑर्थोपेडिक ॲप्लिकेशन दॅट इन्क्लूड क्रिएटिंग ऑर एनलार्जिंग होल्स इन बोन. ॲज शोन इन इमेज इट हॅज शाफ्ट अँड कटिंग टेप दॅट हॅज अ वर्किंग एंड अँड अपोजिट अटॅचमेंट एंड which mechanically locks in place into a recess formed in the end of the shaft opposite to the handle. Vetaspatra Shastra Vetasam Vedane Strave Sharariyasya Trikurchake Kushatavadane Strave Dva Angulam Stratyatyo Phalam. Ashtangruday Sutrastan Adhyay 25 Shlokramanka 9. या शस्त्राचं स्वरूप बेताच्या पानाप्रमाणे असते. या शस्त्राचे प्रमाण रुंत 4 अंगुल लांब असतो व फळ 4 अंगुल लांब आणि 1 अंगुल रुंद असतो. या शस्त्राचे टोक तीक्ष्ण असते. याचा उपयोग वेदनकर्म तसेच लिंगनाशाच्या शस्त्रकर्मात छेदनासाठी केला जातो. इट इज कोरिलेटेड विथ स्काल्पेल. A scalpel is a small and extremely sharp-bladed instrument used for surgery. It is fixed on BP handle during surgical procedure. It should be discarded after use.
These are available in various sizes according to the need. बडिशस्त्र ग्रहणे शुंडिकार मार्दे बडिशम सुंतानम अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 16. बडीश म्हणजे माशाचा गळ. माशाच्या गळाप्रमाणे स्वरूप असल्याने यास बडीश शस्त्र असे म्हणतात. हे यंत्र व शस्त्र दोन्ही प्रमाणामध्ये आढळते. तीक्ष्ण टोक व धार नसलेले यास यंत्र म्हणतात व धारयुक्त व तीक्ष्ण टोकाचे असल्याने यास शस्त्र असे म्हणतात. या शस्त्राचे प्रमाण 6 अंगुल लांब असून याचा रुंत 5.5 अंगुल लांब व अग्र 1/2 अंगुल लांब असतो. या शस्त्राचे प्रकार 3 सांगितलेले आहेत. पहिला स्वानत खूप वळलेले, दुसरा अर्धचंद्राकृती व तिसरा नात्यानत कमी वाकलेले. या शस्त्राचा उपयोग छेदन व आहरण कर्म करण्यासाठी केला जातो. इट इज कोरिलेटेड विथ शार्प हुक, ऑल्सो कॉल्ड ॲज स्किन हुक. शार्प हुक इज अन इसेन्शियल इक्विपमेंट यूज फॉर डे टू डे स्किन सर्जरीज सच अ स्कार रिव्हिजन, वुंड क्लोजर, एक्सिजन ऑफ ट्यूमर अँड फेशियल लिजन्स. इट इज ऑल्सो यूज इन डर्मॅटोलॉजिकल सर्जरीज. दंतशंकुशस्त्र एकधारम चतुष्कोनम प्रबधाकृती च केत दंतलेखनम केत शोधयेदंत शक्कराम. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 19. दंतशंकू या शस्त्राचे स्वरूप चौकोनी असून एका बाजूला धार असते व ते थोडे वाकलेले असते. या शस्त्राचे प्रमाण 6 अंगुल लांब असून फल 1/2 अंगुल व ते चतुष्कोन व तीक्ष्ण धारेचे असते. या शस्त्राचा उपयोग दंत कपालिका व दंत शर्करा काढण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ डेंटल स्क्रेपर. इट इज अ डेंटल इन्स्ट्रुमेंट विच हेल्प्स यू टू रिमूव स्टेन्स, टाटर अँड डेब्रिस फ्रॉम टीथ अँड गम्स. इट ऑल्सो यूज टू स्क्रेप ऑफ द स्टबन प्लॅक अँड डेंटल कॅल्क्युलस ऑन टूथ सर्फेस. एशनी शस्त्र गतेरने वेशने क्षलक्षणा गंडूषपद मुखेशनी भेदनार्थ अपरा सूचीमुखा मूल निविष्टखा. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 8. एशनी शस्त्र हे तीक्ष्ण टोकाचे दाबण्याप्रमाणे दिसते. याचे 2 प्रकार पडतात. पहिला बोथट हे गंडूपदमुखी शलाकेप्रमाणे दिसते व दुसरा तीक्ष्ण गंडूपदमुखी शलाकेप्रमाणे व तसेच याचे टोक तीक्ष्ण असते. या शस्त्राचे प्रमाण 2 प्रकारे असतात. एक 6 अंगुल व दुसरे 8 अंगुल. या शस्त्राचा उपयोग एशन कार्य म्हणजेच गती पाहण्यासाठी केला जातो. अकॉर्डिंग टू मॉडर्न इट इज कोरिलेटेड विथ सर्जिकल प्रोब. प्रोब विथ द आय इज अ स्लेंडर स्लाइटली मॅलिएबल मल्टीपर्पज इन्स्ट्रुमेंट विथ अ ब्लंट ऑर अ शार्प टिप दॅट कॅन बी यूज्ड इन व्हरायटी ऑफ प्रोसिजर्स. इट मे बी यूज्ड टू एक्सप्लोर द डेप्थ ऑफ नॉन व्हिजिबल कॅव्हिटीज. There are 2 types of towel clamp. First is Doyen towel clamp and this is back first towel clamp. Doyen towel clamps have 2 sharp prong tips and can secure the drape tightly than the single prong clamp. This is called back horse clamp. The clamp has cross section and spring handle and this is called as ring. This is called as back horse towel clamp. You can see this has serrated ends. Joint sharp and this is called as ratchet and finger to hold together drape place around a patient. It stabilizes the suction tubes, micrometer, etc. Hold and retract the tongue when patient is unconscious. When clipping towels together, be careful not to penetrate the patient's skin. The sharp tips can easily compromise the integrity of your gloves, skins and those for the surgeon. Anushastrani tu त्वक सार स्फटिका काच कुरुविंद जलोका कोड अग्निक्षार नख गोजी शेफाली काश शाकपत्र करीर बाल अंगुलय इति सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 14. अणुशस्त्र म्हणजे पुष्कळदा विशिष्ट शस्त्रांच्या
अभावी शस्त्रकर्म करणे आवश्यक असते, तेव्हा ज्या इतर वस्तूंचा उपयोग शस्त्र म्हणून केला जातो त्यांना अणुशस्त्र असे म्हणतात. अणुशस्त्र हे पुढीलप्रमाणे. पहिले त्वकसार म्हणजेच बांबू, याचा उपयोग छेदन व भेदन कर्मासाठी केला जातो. स्फटिका, याचा उपयोग छेदन व भेदन कर्मासाठी केला जातो. तिसरं काच, याचाही उपयोग छेदन व भेदन कर्मासाठी केला जातो. चौथं कुरुविंद, कुरुविंद हा एक पाषाण आहे, याचा उपयोग छेदन व भेदन करण्यासाठी केला जातो. पाचवा जलोका, जलोका ही एक जलचर प्राणी आहे, याचा उपयोग रक्तमोक्षणासाठी केला जातो. सहावं अग्नी, अग्नीचा उपयोग दहन कर्मासाठी केला जातो. सात क्षार, क्षाराचा उपयोग छेदन भेदन लेखन धारण इत्यादी शोधन कर्मासाठी केला जातो. आठ नख, नख याचा उपयोग आहरण यासाठी केला जातो. गोजीपत्र, शेफालीपत्र, शाकपत्र हे एक वनस्पतीचे पत्र आहे, ते खरखरीत असल्याने लेखन व रक्तविस्त्रावण करण्यास वापरले जाते. नाव लेट्स कन्क्लूड द प्रेझेंटेशन. सुश्रुत वॉज प्रोबॅबली द फर्स्ट सर्जन टू डिस्क्राईब डिफरंट टाईप्स ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. Shushrut's concept of surgical instrument, the description of their quality, method of manufacture and their usage are very unique. History provides us with ample of evidence of foreign invaders and taking away with them ancient manuscript related to the surgery and medicine. Some efficient surgeons of that time were also taken by the foreigners to learn the science from them. This might be one of the reasons for the resemblance of modern era instrument to those mentioned in our classic in one or the other way. Most of the instrument described by the Shushrut can be correlated to instrument used in modern surgery but with a slight modification. So indeed, Shushrut adores the name father of surgery.